स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मी आणि माणुसकी मध्ये. आणि हे बघा, यांनी अजून आंघोळ नाही केली आणि वहिनी आल्या आहे. आणि हे टेलरिन बाई आम्ही कपडे शिवून राहिली, हिचं ऑर्डर राहते, हिचं काम चालू आहे. आजचा व्लॉग स्टार्ट करते मी. आता चालली आहे अंबादेवी, गेली तर तुमचं देवीचं दर्शन पण तुम्हाला दाखवेल मी. आणि थोडस सामान पण आणतो तिथलं मार्केट पण. चला तर मला बऱ्याच जण म्हणत होते ना काही अमरावतीला आले तर, पण मला कोणाची घर नाही माहित. या म्हणतात घरी, कोणाची घर नाही माहित आणि कोणाच्या घरी काय मला जाता येत नाही, कारण का मला गाडी चालवता येत नाही. इले घेऊन फिरायला लागते, त्यामुळे आज संडे आहे, त्यामुळे इला वेळ आहे थोडस. तर चला आता वहिनीसोबत जाते मार्केटात अमरावतीच्या. खूप वर्षांनी मार्केट फिरणार आहे मी, हे असले म्हणजे कुठेच जाणं नाही होते. बघा हे बुटीकवाली बाई आहे, कंटिन्यू आल्यापासून तिचे कपडे शिवणं चालू आहे. तर चला आता निघतो आम्ही आणि संध्याकाळी जाणार आहे बाहेर. कुठे जाणार आहे ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये लवकरच दिसेल. तर चला आता, तर चला आता आम्ही चाललो अमरावती मार्केटले देवीत, अंबादेवीत. आणि हे बघा माझ्या भावाची गाडी आहे. माझी हे बघा किती बांधून घेते, तोंडाला धुंड नाही लागली पाहिजे म्हणजे. तर चला निघू आता आपण. चला आता आला आली आम्ही अंबादेवीत आलो आहे. आणि चला तुम्हाला दाखवते आज आमची वहिनी दर्शनाला घेऊन आली इकडे. चला बघा किती छान छान आहे इकडे. हे बघा तुम्ही छान चला अंदर आतमध्ये जाऊ. तर चला आता जाऊ आपण अंदर आतमध्ये अंबादेवीचे. आणि स्किप करून घेते, खूप मोठा होत होता व्हिडिओ म्हणून. आतमधला परिसर खूप छान आहे, इथं खूप काही वस्तू आहे घेण्यालायक. तुम्हाला पाय पितळच्या भांड्याचे मोठे मोठे दुकान आहे, सगळं आहे, वस्तू आहे, कपडे आहे लागणारे. तर चला आता आतमध्ये. हे बघा अंबादेवीचं मंदिर. आतमध्ये कॅमेरा अलाव नाही आहे म्हणून मी जास्त काहीच घेतलं नाही. आम्ही बाहेरून घेतला, गेटपाशी उभा होतं, तिथून दिसला दुरून. आणि थोडासा झूम करून दिसत आहे तुम्हाला. हे बघा अमरावतीची अंबादेवी आपली. तर चला आता झालं आमचं दर्शन, आता इथून निघत आहे आम्ही. आणि आता जायचं आहे मला पितळचं भांडे घ्यायचे आहे, तर ते मार्केटमध्ये जो होलसेल मार्केट अमरावतीचं पितळच्या भांड्याचं. आणि आज कसं संडे होता त्यामुळे बरंचसं मार्केट हे बंद होतं, त्यामुळे की जास्त मार्केट तरी बरेचसे दुकानं चालू होते. तर चला म्हटलं आता दुकानात जाऊ, तिथून सामान घ्यायचं आहे. काय काय घेते तुम्हाला दाखवते गेल्यावर, मार्केट दाखवते इथलं तुम्हाला मी अमरावतीचं. आणि कोणी अमरावतीचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगाल मला. असं मी आडवं काढावं. हे बघा मी भांडे बघत आहे, छान बघा डिझाईन टाकतं आहे. मला डिझाईनचं मोठं खूप सुंदर, क्वालिटी पण चांगली आहे. तुम्हाला होलसेलमध्ये असं राहते ना, क्वालिटी चांगली भेटते. लोकल मिक्स माल मिळणार नाही तुम्हाला, गॅरंटी असते. जे मोठे मोठे दुकानं असतात, जे आपण रस्त्यावरून जर घेतलं ना, तर नंतर काही दिवसांना ते पितळणं वेगळं दिसतं, काळपट पडतं. पण जेव्हा आपण होलसेलमध्ये जातो ना, व्हेरायटी आणि हात लावून आपल्याला जर कळत असेल ना, तर नक्की घ्यायचं. चांगल्या दुकानातून चांगली क्वालिटी मिळते, लोकलमधून नका घ्यायचं. जो तर दाखवते तुम्हाला पुढचं. किती सुंदर आहे इथं भांडे बघा. हा शर्ट नाही बाबा, किती सुंदर आहे. खूप सुंदर आहे इथं पितळचं भांडे. आणि हे बघा देवघर किती सुंदर आहे पितळचं. सुंदर भांडे आहे तिथे. काय देऊ भारतीला फोन करून म्हण बरं, ते हे नाही आहे मला. बघा किती सुंदर दिसत आहे ना मूर्त्या. बाबासाहेबांची मूर्ती सगळं सगळे आहे, सुंदर आहेत. चांगलं लागते म्हणजे नाश्ता. तिला माहित आहे कुठं भेटते आहे ना, सावलिया. कुठचं अमरावतीचं सावलिया म्हणते बा. सावली चांगलं आहे का, तू करते नाश्ता. खूप थकली बळा. चला आता नाश्ता. चला आता आलो आम्ही बाहेरून सामान घेऊन. मी आलोच नव्हतो सोबत. आणि सामान काय घेतलं दाखवतो मी तुम्हाला थोड्या वेळाने दुसऱ्या व्हिडिओ. तर हे बघा पितळच्या भांडे मार्केटातून आणलं मी हे. आणि हे जे वाण असते ना, मी 5-6 वाणं घेत असते घरच्यांसाठी, तर हे घेतलेले आहे. तर यातले वाण हे पा,
आता ज्याला जे आवडेल तर घेईन. मोठी ननद बाईसाठी, माझ्या ननद आहेत दोघ, त्यांच्यासाठी घेतलं मी हे. म्हणजे याच्यात मेणबत्तीचं छान ठेवता येते ना, स्टँड सारखं आहे हे मेणबत्तीचं. म्हणजे याच्यात मेणबत्ती लावता येते छान आणि मस्त वाटते. आणि प्रसाद पण ठेवता येते याच्यामध्ये, तुम्ही जसा यूज करायचा तसं करू शकता याच्यामध्ये. आणि हे दिवे आईसाठी ताईसाठी घेतले आहे. आणि हे जे आहे हे ताट माझ्यासाठी घेतलं भारतीने, माझ्या लहान बहिणीने मला हे दिलं ताट. आणि छान प्लेन असलं म्हणजे ना घासायला छान राहतं, असं आपल्याला अक्षवण करायला त्याच्यासाठी बरं राहतं हे ताट. तर बघा हे ताट घेतलं आहे मी. आणि याच्यात असा दिवा तर असं हे पूर्ण होऊन जातं छान वाटतं असं. तर हे ताट मला भारतीने दिलं आहे. आणि आता हे नेहमी वापरत जाईन मी. मग ते पितळचं ताट कसं कधीही चकचकाकी केलं तर छान दिसतं. आणि दिसायला बघा किती छान दिसत आहे. हे झालं माझं 550चं. हो 550-60 हे झालं 150 रुपयाचं, हे झालं 350 रुपयाचं. आणि जाड आहे पतलं नाही. याच्यामध्ये दोन क्वालिटी येतात तुम्हाला, एकदम पतलं एकदम जाड. जसं तुम्ही बघितलं असेल मी व्हिडिओमध्ये दाखवलं तुम्हाला, डिझायनर ताटं होते. डिझायनर ताटं कसे राहतात अशा वाट्या आहे बघा, अशा वाट्या पण येतात, असं पूर्ण ताट तयार होतं. आणि याच्यामध्ये ना एक डिझायनर ताटं पण येतात, पण डिझाईन कशी मळ खूप पडतो, घासता येत नाही बरोबर. हे प्लेन घ्यायचं छान, प्लेन मस्त राहतं. तर बघा किती पूर्ण, जर तुम्हाला हे करायचं असेल असं तर हे 600 रुपयात पूर्ण होऊन जातो तुमचं. आणि चांगलं जर पतलं घ्यायचं असेल तर मग ते 400 होतं. पण जाड घ्या हे बघा, बिलकुल हा पत्रा इतका जाड आहे ना, हे बघा बिलकुल वाजत नाही आहे. तर असं बघून घ्यायचं. याच्यात लोकल पण येते, पण चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं म्हणजे खूप वर्ष राहते असं. तर हे केली मी पितळच्या भांड्यांची खरेदी. आणि तुम्हाला अजून दाखवेल पितळचे भांडे कसे काय. तर चला आता जायचं संध्याकाळी कार्यक्रमाला. चला झाली आमची तयारी, आता चाललो आम्ही रश्मीकडे. आणि मी काहीच नाही केलं तयारीला, वेळेस पावडर लावलं बस, है ना. काहीच नाही कारण का बाहेर गेलती, खूप वेळ झाला आणि आम्हाला निघायला वेळ झाला. आता वाजली 7:30 आणि तिला एवढे आज कस्टमर होते तिचे, त्यामुळे तिलाही वेळ झाला. मला निघायला वेळ झाला, मी आतापर्यंत पोहोचा लागत होती. तर चला आता निघतो आम्ही. चल ग बाई, चल हे पान, चल चल ना. तेल नाही लावलं काहीच नाही. चल ग, चल आता चला बेटा. आणि हे बघा, हे बा आता थांबून राहिलो आम्ही ऑटोसाठी. आम्ही चाललो रश्मीकडे आता. आणि ऑटो भेटला तर जाऊ आता लवकर. असा प्रॉब्लेम असतो हे नसले, म्हणजे गाडी असली पटकन गेलो असतो. एवढ्या मिनटं मला लागते आणि दूरही आहे आणि इथून तिचं घर द्यामुळे प्रॉब्लेम येतो. चला आता ऑटो बघा. चला आता बाकीचा व्हिडिओ उद्या कंटिन्यू रश्मी.